ते पैसे माझे होते. तुझे? हो. आजोबांनी ते माझ्या नावावर कदाचित याचसाठी ठेवले असावेत की मी काहीतरी करून दाखवावा. तुझ्या आजोबांनी म्हणजे माझ्या वडिलांनी. आणि ते तुझं आणि माझं जॉईंट अकाउंट होतं माय सन. आणि ते माझ्या वकिलांनी सील केलं. पण तुमच्याच सांगण्यावरून. मी तुम्हाला पाप मानत नसलो ना तरी वडील म्हणून गय केली तुमची आजवर. पण यापुढे नाही करणार. मी ही आजवर तू लहान आहे समजून सगळं सहन केलं. पण आता तू ज्याला रमाकांत शेठ म्हणतोस ना तो रमाकांत शेठ काय चीज आहे हे दाखवून देईन तुला. आता तुला कळेल. तू ज्याला रमाकांत शेठ म्हणतोस तो तुझा बाप आहे. अच्छा. म्हणजे मला स्वतःच्या पायावर उभं न राहून देण्याचंच ठरवलंय तुम्ही. अरे सोड ना निषाद स्वतःच्या पायावर उभं राहणं बिण. कुणे बरोबर तुझ्या डोक्यात? अरे तू या खानोलकरचा मुलगा आहेस. आचाऱ्याचा आणि वेटरचा धंदा करणारेस. त्यापेक्षा मला जॉईन हो. ऐश करशील ऐश. गाडी बंगला पैसे. थुंकतो मी तुमच्या आयुष्य आरामावर. मला माझे पैसे हवेत बास. फोन करा बँकेत आणि अकाउंट चालू करा. ठीक आहे. ये माझ्या वकिलांशी बोल. सांग त्यांना तुला तुझे पैसे हवेच आहेत. सांग. सांग ना. सांग ना. सांग. काय झालं? सरकली जमीन पाया खालची. निषाद अरे काय आहेस तू माझ्याशिवाय? कचरा. मी दिलेली गाडी बंगला पैसे सगळं नाकारत आलास तू. तुझ्या पैशावर थुंकतो म्हणालास. पण आता तेच पैसे गायब झाल्यावर बघ कसा कासावीस झालायस. आता तुला रमाकांत शेठ दाखवून देईल की तू आयुष्यात बापाच्या सपोर्ट शिवाय काहीही करू शकत नाहीस. शेवटी तुला यावंच लागेल या रमाकांत शेठकडे. सॉरी डॅडी सॉरी डॅडी असं म्हणत. गिरीश अरे किमया बरी आहे. आता झोपली आहे ती. आता तू तिची चिंता करत बसू नकोस. तू तुझ्या कामाकडे लक्ष दे. मी आहे ना तिची काळजी घ्यायला. मी सुट्टी घेतली आज. मी कळवलंय ऑफिसमध्ये. हो गिरीश आजपासून मी किमयाची खूप छान काळजी घेईन. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आपण संध्याकाळी आल्यावर बोलूया का? ठेवू फोन. बाय प्राची.
नेहा, आज तुम्ही दोघींनी जे केलं ना ते बघून मला खरंच खूप बरं वाटलं. म्हणजे अनु नाहीये घरामध्ये, पण तरी तुम्ही किमयाची आईसारखी काळजी घेतली. खरंच खूप बरं वाटलं. अशीच काळजी घ्या तिची, तिला जपा. अहो बाबा, हे काही सांगायला हवं का? हो बाबा, किमयासारखी घर सांभाळणारी, सगळ्यांना हसवत ठेवणारी मुलगी आपल्या घरात आहे, हे आपलं नशीबच आहे. त्या नशिबालाच कोणाचे तरी दृष्ट लागले आता. तुम्ही काळजी करू नका बाबा, हे दिवसही जातील. मी सांगते, किमया नक्की बरी होईल, खात्री आहे मला. लवकरच ती तुम्हाला सांगेल की आम ओके. बाबा, तुम्ही प्रेसवर नाही गेलात? नाही अगं, आज नाही जात मी प्रेसवरती, जरा घरीच थांबतो. किमयाला काही लागलं सवरलं तर घरी कुणीतरी हवं ना. अहो बाबा, मी म्हंटलं ना किमयाला काहीही होणार नाही, आणि तिला काही लागलं सवरलं तर मी आणि नेहा आहोत की काय. नेहा, हो हो आम्ही आहोत, तुम्ही जा ना बाबा प्रेसवर, आणि तसंच काही वाटलं तर आम्ही फोन करूच की तुम्हाला. बर. अहो बाबा, प्राची वहिनी आहे, तुम्ही नका काळजी करू. हो खरंच मी आहे ना, तुम्ही निर्धास्तपणे जा. किमयाच्या नाटकात आता असेच तिने न लिहिलेले सीन्स येणार आहेत. कर म्हणावं ऍक्टिंग. निशात तिकडे वाट बघून बघून भडकला असेल ना. निशात, मी तुला हाक मारतोय. गे, तुला ऐकू येतय का निशात? मला नकोय. बरं मग कॉफी आणू का तुला? मला काहीही नकोय. निशात, अरे तू कालपासून काहीच खाल्लं नाहीयेस, चहाही घेतला नाहीयेस तू. तुला सांगितलं ना एकदा मला काही नकोय म्हणून. अरे पण निशात, एक दिवस काही खाल्लं नाही तर मरणार नाहीये मी. प्लीज प्लीज मला शांत राहू दे ना. ही शांतता मला सहन होत नाहीये निशात. इतकी वर्ष तुझा मित्र असल्यामुळे या शांततेमागचा अर्थ मला चांगलाच माहिती आहे. तुझ्या रागाचा खूप जवळून अनुभव घेतलाय मी. निशाद यार, प्लीज असा गप्प नको बसूस, बोल काहीतरी, भांड माझ्याशी, वाद घाल, हवं तर डॅडींचा राग माझ्यावर काढ, पण प्लीज बोल यार, असा गप्प नको बसूस. आपण हवं तर किमयाला बोलवूया का? तिला तर बोलवायची अजिबात गरज नाहीये. माझी टेन्शन हँडल करण्यासाठी मी समर्थ आहे. अरे तिच्यावर का रागवतोयस तू? तिने काय केलंय तुझं? काहीही करून येते असं म्हणाली होती ती, नाही आली. त्यानंतर सतत मी तिला फोन करतोय, पण माझा फोनही घेत नाहीये ती. जाऊ दे, बिझी असेल ती त्या आकाशच्या कामात, काही बोलवायची गरज नाहीये तिला. जाऊ दे, नको होते, कशाला बोलवायचं उगाच, कशाला डिस्टर्ब करायचं. तू पण जासू, जा जा, मला एकट्याला राहू दे. प्लीज लीव मी अलोन. ठीक आहे, तू बस शांतपणे, मी आपल्यासाठी काहीतरी खायला घेऊन येतो.
तुला हवं असेल तर आण, मला काही नकोय खायला. मला कोणाच्याही मदतीची आणि आधाराची गरज नाही आहे. किमया, हे काय केलंस तू? ज्या क्षणी मला तुझी गरज होती नेमकं तेव्हाच तू मला एकटं पाडलंस. असं का केलंस तू किमया? हॅलो निशात. तू जाऊन आलास खानोलकरांकडे? मी जाऊन आलो काय नाही आलो काय त्याने तुला काय फरक पडतो? आता आठवण झाली तुला एवढ्या लवकर? सॉरी, म्हणजे मला कळलंच नाही, अचानक झोप लागली मला. झोप लागली? काय पण कारण द्यावं एखाद्याने. मी रेस्टॉरंट मधून आल्यापासून रात्री झोपू शकलो नाहीये आणि तू दिवसा झोपा काढतेस. चांगलंय, म्हणजे निदान माझ्या त्रासाचा तुला काही त्रास होत नाहीये, तुझ्यावर काहीही परिणाम होत नाहीये. चांगलंय, व्हेरी गुड. निशाद, असं का बोलतोस? मला खरंच माहित नाही मला कशी झोप लागली. अचानक डोळा लागला माझा. मी मुद्दामून नाही केलं हे. मला सांग ना, तू गेला होतास का तिकडे? काय झालं? आता ऐकून काय करणार आहेस तू? घडायचं ते घडून गेलं आणि तसंही आता तुला सांगण्यासारखं काहीही राहिलेलं नाहीये. पण या एका दिवसात मी मात्र खूप काही शिकलोय. कोणाही कडून कधीही कुठलीही अपेक्षा ठेवू नये. आपण एकटे येतो या जगात, एकटेच लढतो आणि एकटेच जातो. आपल्या बरोबर कोणीही नसतं हे माझं स्ट्रगल आहे आणि ते मलाच करायला हवं. तू नको माझी काळजी करू किमया. तू झोप, झोप तर पूर्ण कर. टेक केअर, बाय. किमया, बरं वाटतंय का ग आता? तुझ्यासाठी चहा कॉफी आणू का थोडस दूध घेतेस? नाही, नको, काही नको, मी बरी आहे. मला अचानक झोप कशी लागली? अगं लागणारच ना झोप, एवढी थकली होतीस तू, ती दगदग करतेस.
अख्ख्या जगाची काळजी घेत फिरतेस पण स्वतःची काळजी घेत नाही. स्वतःकडे खूप दुर्लक्ष करतेस हा. असं कसं चालेल? यापुढे मी तुझ्यावर लक्ष ठेवेन. काळजी घेईन मी तुझी. येवा ना, आत येवा, बसून घ्या. श्रेया दिसत नाही, कुठे गेली? दिसणार कशा, कामावर गेलेली आहेत ना. कामावर? तब्येत बरी नाही ना तिची. तुम्ही बसून घ्या, मी पाणी आणतो. मालक, आधी स्वच्छ हात धु आणि मग पाणी आणा इन्सिटी. बसा ना. आज यांचा फेरा इकडे कसा काय? ही वय आता घरी कशी? लवकर आलात? हो, घरच पण सांभाळावं लागतं ना. मी तुम्हाला म्हणणं ना, आई अण्णांबरोबर गावी गेल्यात त्यामुळे घरचं काम वाढलं की येते मी कधी कधी लवकर घरी. ऑफिस सांभाळून एवढ्या माणसांचं करायचं म्हणजे थोडा त्रास होतो पण नाही म्हणण्याचा स्वभावच नाहीये माझा. हो का? खरंच बाई, तुमच्यासारखी सून लाभली या घराला भाग्यच म्हणायचं. म्हणजे श्रेयासारखी सून मिळाली हे दुर्भाग्य असं सुचवतायत की काय? ह्या छान. श्रेयाची तब्येत बरी नाही, बघायला आले तिला. पण ती तर ऑफिसला गेली आहे, कालही गेली होती. पण वृषाली ताई तर म्हणाल्या की ती आजारी आहे म्हणून. विनीतची आई तुम्ही? तुम्ही कधी आलात? नुकतीच आले आमच्या श्रेयाच्या तब्येतीची चौकशी करायला. आणि हे काय, ती आजारी असताना तुम्ही कामावर गेलात? मला तरी बोलवायचं ना, मी आले असते तिची काळजी घ्यायला. कशी आहे श्रेयाची तब्येत? क्या बात आहे, आता फसली वृक्षाली काकू. रंजनाताई, काय टायमिंग आहे तुमचं प्रश्न विचारायचं? तुम्ही आलात आहात तर बघून जा ना श्रेयाला. मी आलेच, तुम्ही दोघी विणीबाई बोलत बसा, मी मालक जवळ काहीतरी पाठवते. आई, तुमचा उपास तर नाहीये ना? असेल तर उपासच पाठवते काहीतरी. चांगली दिसते पोरगी, माझा उघाच आपला गैरसमज. काय पाठवू? नाही नाही, काही नको, पाणी पाठवा फक्त. हो, पाठवते, लागेलच कोणाला तरी. म्हणजे काकू पण आत्ताच आलेत ना ऑफिसमधून? आलेच मी. बसा ना. कुठे आहे श्रेया? झोपली आहे का तिच्या खोलीत? नाही, म्हणजे दवाखान्यात गेली आहे का? नाही, म्हणजे आई आई आई, आज काय झालं माहितीये ऑफिसमध्ये? मला इन्क्रीमेंट मिळालंय.